जसे डाएटचे वेगवेगळे टाईप्स असतात तसे रिलेशनशिपचे वेगवेगळे टाईप असतात जे आपण चीट डेमध्ये चीट करतो नाटकात डाएट ब्रेक करतो हे करू नका सांगितल्यावर तेच करतो ही ह्युमन सायकॉलॉजी जी आहे त्यांचं भांडण भांडण काय असं तसं ॲग्रेसिव्ह भांडण नाही आहे ते मला असं वाटतं अशी भांडणं ही प्रत्येक कपलमध्ये होत असतात काय आम्ही बँडस्टँडला जातो बऱ्याच वेळेला कारण एकतर आम्हाला तिघांनाही समुद्रभार आवडतो दो। दोघी मिळून मला त्रास देतात त्या अशा होतात बऱ्याच वेळेला आणि त्या देतात कधीतरी त्रास पण ठीक आहे मजा येते हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं डायट लग्न हे नवं नाटक रंगभूमीवर यायला सज्ज झालं आहे आणि सिद्धार्थ बोडके रसिका वैष्णवी अशी धमाल स्टारकाच दिसणार आहे वैष्णवी फ्रेंड ऑलरेडी आहे को ऍक्टर आहे रसिकासोबत कसं काय आता जमवून घेणं येतं नाही नाही अजिबातच जमवून घेणं असं तिच्याबरोबर होत नाही आहे आम्ही आत्ताच भेटलो दहा पंधरा दिवस झाले असतील रिहर्सलचे आम्ही इतक्या वर्षात अशी काही ओळख नव्हती आमची भेटलो नव्हतो पण असं वाटत नाही की आम्ही इतकी आत्ताची अशी ओळख आहे आम्ही फार असे चांगले मित्र झालो आहे त्या कमी वेळामध्ये तसं रिझन मला असं वाटतं की ते ती खूप चांगली माणूस म्हणून पण ती आहेच चांगली खूप चांगली ॲक्ट्रेस आहे त्याच्यामुळे इक्वली पॅशनेट आहोत जे आवडतं त्याच्या बाबतीत त्यामुळे रिहर्सल प्रोसेस आणि ही इतकी गंमत येते त्याच्यामुळे येस हॅपी व्हेरी हॅपी लग्न काय सांगशील नाटकाचं नावच एवढं वेगळं आहे डायट लग्न लग्न अगोदरचं डायट लग्नानंतरचं असे वेगवेगळे <laughs> टाईप जसे डाएटचे वेगवेगळे टाईप्स असतात तसे रिलेशनशिपचे वेगवेगळे टाईप असतात की मग काय तो डाएट हा डायट तो डायट बरं तो डायट प्रत्येकाला चालत नाही तर प्रत्येक रिलेशन हे वेगळं असतं सो त्याचे इक्वेशन्स वेगळे असतात एकमेक माणूस माणूस वेगळा असतो तर मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या रिलेशन जे आपण आपल्या आयुष्यात असतात तर त्यातलं एक नवरा बायकोचं जर रिलेशन आहे जे लग्न करतात डायट आपण करतो आपण हेल्दी राहावं म्हणून तर नातं हेल्दी राहावं लाँग लास्टिंग असावं किंवा प्रेम मग असं वाढण्यासाठी म्हण किंवा लग्न टिकण्यासाठी म्हण किंवा नातं तर अशा नियम जे घातले असे कुठलं डाएट जर आपण केलं तर त्या नात्यात काय गमती होऊ शकतात मग ते खरंच त्यांचं प्रेम वाढू शकतं खरंच ते फॉलो करू शकतात नियम घातलेले का असं होत नाही जसं आपण चीट डेमध्ये चीट करतो नाटकात डायट ब्रेक करतो हे करू नका सांगितल्यावर तेच करतो ही ह्युमन सायकोलॉजी जी आहे सो असं त्या कपलच्या आयुष्यात काहीतरी गमती आहेत आणि त्यांच्या ऑन अ व्हेरी सिरियस नोट त्याच्या आयुष्यातल्या त्यांच्या रिलेशनच्या अनेक पॉसिबिलिटीज ते डिस्कवर करत जातात आणि असा एक खूप गोड स्टोरी बरं कसा कसा भांडताना आहे स्टेजवरती सिरियल आयुष्यात कधी कोणाला बघितलंयच का किंवा असं स्वत कदाचित एवढं कचाकच <laughs> पण त्यांच्यातलं पण तू सीन पाहिला असेल तर त्यांचं भांडण भांडण काय असं त्याचं ॲग्रेसिव्ह भांडण नाही आहे ते मला असं वाटतं अशी भांडणं ही प्रत्येक कपलमध्ये होत असतात तर ते तशा पद्धतीचं भांडण आहे ते गोड आहे पण गोड भांडण कधी कधी सिरियस होऊ शकतं मग नाट्य तुटतात तर मग बॅलन्स पाहिजे सगळ्या गोष्टीचा त्या बॅलन्स सांगणार मी नाही म्हणणार पण ती ती। ते शोधता तरी आहेत जसे सगळे आपण शोधतोय त्या नाटकात जे कपल्स असे आहेत असं ऑन ऑफ चालूच असतं त्यांच्यासाठी बेस्ट आहे त्यांच्यासाठी काय की तू कुठलंही कपल असेल ती माहिती अगदी म्हातारं कपल असेल यंग कॉलेजमधले जस्ट नुकतेच प्रेमात पडलेली माणसं असतील किंवा आहे पाच सात वर्ष झाली अशी लोक असतील ह्या सगळ्यांनाच ते रिलेट होणार आहे आणि नुसतं कपल त्या कॉन्टेक्स्टने नाही तर आपल्या आईबरोबरचं नातं असतं वडिलांबरोबर ना प्रत्येक प्रत्येक नातं जे आहे ज्यांना आणि आपलं प्रत्येकाचं कोणाशी कोणा एक असोसिएशन असतं एक नातं असतं तर ते प्रत्येकाला खूप छान रिलेट होणार आहे ना नाटक बरं रसिकाच्या इंटरव्ह्यूमध्ये रसिका मला म्हणाली की तुम्ही नाटक संपल्यावरती बँडस्टँडला जाता काय नक्की काय 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 मी बँडस्टँडला जातो बऱ्याच वेळेला कारण एकतर आम्हाला तिघांनाही समुद्रभार आवडतो तर तिकडे जाऊन जरा अनवाईंड करायला तिकडे जाऊन नाटक वाचायला आणि छिल करायला <laughs> आम्ही स्वामी दिवसभर नाटक, कर नाटक करतो आणि तिकडे जाऊनसुद्धा नाटकाची चर्चा करतो तर ते ते आहे म्हणजे जरा आम्ही तिघं जाऊन आमची लकीली बँड्रात असते तालीम त्याच्यामुळे आम्ही ईस्टमधून वेस्टला जातो बँडस्टँडवर बऱ्याच वेळ बसतो कॉफी पितो कॉफ्या पितो खूप आणि घरी जातो आणि परत लवकर वेळेवर येतो असा एक सध्याचं रुटीन आहे मग या दोघींपैकी कोण कौन, कोणाला त्रास देत आहे तुला मिळून मला त्रास देतात त्या अशा होतात बऱ्याच वेळेला आणि त्या देतात कधीतरी त्रास पण ठीक आहे मजा येते येस yes, थँक्यू सो मच so खूप छान वाटले त्याचे गप्पा मारून आणि डायट लग्न फेमस होणार आहे दिसतंय मला खूप छान असेल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू